नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बल आणि त्याचे काय परिणाम होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेतली, विविध कृती त्याबद्दल आपण पाहिल्या. आज आपण अभिकेंद्री बल आणि त्याचे काय परिणाम होतात याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत आणि त्यावर गृहपाठही मी तुम्हाला दिलेला आहे. त्या गृहपाठातील काही प्रश्नांची उत्तरं कृतीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अभिकेंद्रित बल म्हणजे वर्तुळाकार मार्गाच्या मध्यभागाच्या दिशेने प्रयुक्त होणारं बल. वर्तुळाकार मार्गाने जेव्हा एखादी वस्तू फिरते तेव्हा ती त्या केंद्राच्या वर्तुळाच्या केंद्राच्या मध्यभागी ओढली जाते. या बलाला अभिकेंद्री बल असं म्हणतात. तर आता आपण या अभिकेंद्री बल आणि त्याचा परिणाम काय होतो हे समजून घेतलं. आलं ना लक्षात? अभिकेंद्री बलामुळे वस्तू वर्तुळाकार मार्गाने गतिमान होत असते. गृहपाठाचे काही प्रश्न आणि त्याची उत्तरं किती जणांना आली ती करेक्ट आहेत का ते आपण इथे कृतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तिथे यासाठी प्रश्नासाठी एक छोटीशी एक लहानशी ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यासाठी मॉडेल आहे. या मॉडेलची आधी ओळख करून देते की आहे पृथ्वी आणि हा आहे चंद्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला होता की चंद्र हा पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करत असतो, म्हणजे पृथ्वीच्या भोवती गोल फिरत असतो. आणि लक्षात, चंद्र वर्तुळाकार मार्गाने पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करीत असतो. प्रश्न होता, चंद्र कसा फिरतो आहे? वर्तुळाकार. म्हणजे तो कसा आहे? गतिमान. चंद्रावर कोणतं बल किंवा काही बल प्रयुक्त होत आहे का? काय उत्तर असेल करायचं? चंद्र गतिमान आहे. याचाच अर्थ काय? या चंद्रावर बल प्रयुक्त होत आहे. दुसरा प्रश्न याच्याशी संबंधित होता, या चंद्रावर बल कोण प्रयुक्त करत आहे? बघा, याचा हा वर्तुळाकार मार्ग बघा चंद्राच्या फिरण्याचा. या वर्तुळाकार मार्गाच्या मध्यभागी कोण आहे? पृथ्वी. याचा अर्थ या चंद्रावर कोण बल प्रयुक्त करत आहे? पृथ्वी. बलाची दिशा कशी असेल? जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते त्यावेळी बलाची दिशा कशी असते? केंद्राकडे ते बल त्या वस्तूला ओढत असते, म्हणजे या बलाची दिशा अशी असते, केंद्राकडे असते. केंद्राकडे बलामुळे ही वस्तू म्हणजेच या ठिकाणी चंद्र ओढला जातो. मग हे अभिकेंद्री बल कोणामार्फत लागत आहे? पृथ्वीमार्फत. आणि या बलामुळे चंद्र या पृथ्वीच्या भोवती असा गोल परिभ्रमण करीत आहे. यावर साधारण तिसरा प्रश्न होता, जर आपण हे बल काढून टाकलं तर काय होईल? आठवाबरोबर ती एक कृती याच्या आधी आपण बघितलेली, दगड आणि दोरी. दोरीला बांधलेला दगड गोल गोल फिरवताना जर सोडून दिला तर तो कसा गेला होता? जेव्हा दोरी सोडून देतो याचा अर्थ काय करतो? आपण बल काढून घेतो. जर पृथ्वीने आपलं बल काढून घेतलं तर काय होईल? त्या कृतीला आठवा, दगड कसा गेला होता? सरळ रेषे. तसाच जर पृथ्वीचं बल काढून टाकलं तर हा चंद्र कसा गतिमान होईल? असा सरळ रेषेत तो गतिमान होईल, वर्तुळाकार दिशेने तो फिरणार नाही. आलं लक्षात? तर यानंतर आणखी एक प्रश्न होता, तो सूर्यमालेसंबंधी होता. ही आपली छोटीशी सूर्यमाला आहे, हा मध्यभागी ठेवलेला तो सूर्य आहे आणि या वर्तुळाकार ज्या दाखवल्या आहेत या मार्गाने ग्रह फिरत असतात. अशा वर्तुळाकार कुठल्या लाईनिंग किंवा कुठले रस्ते आकाशात नसतात या काल्पनिक रेषा आहेत आपल्याला समजून घेण्यासाठी. मध्यभागी हा सूर्य आणि या वर्तुळाकार आहेत कक्षा. कशाच्या कक्षा आहेत त्या? यामध्ये ग्रह परिभ्रमण करत असतात ताऱ्यांच्या भोवती. इथे ग्रह दाखवण्यासाठी आपण काही वस्तूंचा वापर करूया. या ठिकाणी आपण काही मणी घेतले, हा एक ग्रह आहे आणि हा एक ग्रह आहे. हे वर्तुळाकार मार्गाने सूर्याच्या भोवती फिरत आहे. मग प्रश्न होता, वर्तुळाकार फिरत आहे म्हणजे यांच्यावरही या ग्रहांवर सुद्धा काही बल प्रयुक्त होत आहे का? नॅचरली येस, यांच्यावर सुद्धा बल प्रयुक्त होत आहे. कोण बल प्रयुक्त करत असेल? कोण आहे मध्यभागी केंद्राच्या? या वर्तुळाच्या मध्यभागी कोण आहे? सूर्य. म्हणजे या ग्रहांवर बल प्रयुक्त करणारा कोण आहे? सूर्य. कोणत्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल? केंद्राकडे या बलाची दिशा असते.
बलाची दिशा कुठे असेल? केंद्राच्या दिशेने. म्हणजे कोणतं बल लागत आहे या ग्रहांवर? अभिकेंद्री बल. आणि या अभिकेंद्री बलामुळे हे सगळे ग्रह सूर्याच्या भोवती गोल फिरत आहेत. याच्यावरच आधारित आणखी एक प्रश्न होता, जर सूर्याचं हे बल नसेल, अभिकेंद्री बल जर सूर्य लावत नसेल तर काय होईल? हे ग्रह कसे जातील? ते ग्रह असे सरळ रेषेत पुढे जातील, वर्तुळाकार ते फिरणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जो दिलेला गृहपाठ होता आणि त्यावर आधारित जे प्रश्न होते अभिकेंद्री बलाच्या संदर्भात, त्याची उकल आपण या कृतीच्या माध्यमातून केली आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल द कॉन्सेप्ट. तुम्हाला सर्व प्रश्न त्याचे उत्तर लक्षात आले असतील. किती जणांचे करेक्ट होते, ज्यांचे काही चुका झाले असतील त्यांनी ते दुरुस्त करून घ्यावा. तर आता इथे आपण थांबण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा आपण नंतरच्या व्हिडिओत भेटूया नवीन घटकासह, आणि तो घटक असेल केपलरचे नियम. धन्यवाद मित्रांनो.